अरे अभ्यास का कोणीच लिहिलं नाही, संयम तू नाही लिहिला, आयुष नाही, गौरी नाही, अंजली नाही, रोहित कुणीचा अभ्यास सोडवला नाही कालचा, परवाच्या तासाचा का समजलं नाही काय, त्रिपदीचा अवयव कसं पाडायचं? सर त्यातलं तुम्ही गणित सोडवत नाही आता ती मी माझ्या मनाची उदाहरणं दिली ती, आता आज आपण पुस्तक ओके गुड इवनिंग ऑल ऑफ यू, प्रॅक्टिस सिक्स पॉइंट वन बरोबर ना, फॅक्टराइज फॅक्टराइज म्हणजे अवयव पाडा, त्रिपद एक्स वर्ग अधिक 9x अधिक 18 तुम्हाला मी परवाच्या तासाला सांगितलेलं होतं, मधल्या पदाचा सहगुणक बेरीज यावी आणि तिसरं स्थिर पद हा गुणाकार यावा, अशा पद्धतीच्या दोन इष्ट संख्या निवडायच्या, मग मधल्या पदाचा सहगुणक कोणता आहे अधिक 9 आणि तिसरं स्थिर म्हणजे सम काय यावी, सम अधिक 9 यावी, प्रोडक्ट म्हणजे काय, गुणाकार किती यावा अधिक 18, अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत, कोण सांगते? सांतीन अगदी बरोबर, हा 6 अधिक 3 9 आणि त्याच दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे 6 गुणिले 3 18, म्हणजे 6 चं चिन्ह अधिक आणि 3 चं चिन्ह सुद्धा कोणतं अधिक, आता मधी व्हेरिएबल कोणता आहे रे या त्रिपदीचा, एक्स, म्हणजे हे तर एक्स लिहायचा अधिक 6 च्या पुढं आणि या अधिक 3 च्या पुढं एक्स लिहायचा, ही जी दोन पद तयार झाली ती मधल्या पदाची फोड करून त्या ठिकाणी लिहायची, म्हणजे पहिलं पद एक्स वर्ग, आता हे 9x लिहायचं नाही, त्या जागेवर आता तयार केलेली कोणती दोन पद लिहायची अधिक 6x अधिक 3x आणि त्यानंतर 3 नंबरचं स्थिर पद अधिक 18, आता या दोन पदाचा एक गट आणि या दोन पदाचा एक गट, पहिल्या गटातून इथं एक्स वर्ग आहे, इथं 6x आहे, काय कॉमन घेता येईल आपल्याला, संख्या संख्या घेता येत नाही, फक्त एक्स व्हेरिएबल घ्यावा लागेल, म्हणजे एक्स वर्गातला एक्स घेतल्यानंतर इथं एक्स राहणार, त्यानंतर चिन्ह प्लस, 6x मधला एक्स घेतलाय म्हणजे 6 उरला, त्यानंतर प्लस इथं 3 आहे इथं 18 आहे, 3 1 3 आणि 3 6 18 म्हणजे किती कॉमन घेता येईल 3, मग आता 3x मधलं 3 घेतल्यानंतर एक्स उरलं मधलं चिन्ह प्लस आणि 3 6 18 म्हणजे इथं 6 आलं, आता बघा एक्स अधिक 6 समान कंस पहिल्यांदा येतो x अधिक 6 आणि राहिलेली पद दुसऱ्या कंसात, हिथं एक्स उरलं आणि हिथं अधिक 3 उरलं, म्हणजे एक्स वर्ग अधिक 9x अधिक 18 या त्रिपदीचा अवयव काय पडलं, x अधिक 6 x अधिक 3, आता सांगा कोणाला समजलं नाही, आता समजलं सर, समजलं ना? ओके आता दुसरा प्रश्न काय आहे, त्रिपदी वाचा, एक्स वर्ग वजा 6x
हाँ आता सांगा सम काय आणि प्रोडक्ट काय आला पाहिजे. बेरीज मधल्या पदाचा सहगुण काय आहे वाचा. वजा 10 ही बेरीज आली पाहिजे आणि प्रोडक्ट म्हणजे गुणाकार तिसरं स्थिर पद काय आहे अधिक 9. आता अशा दोन संख्या सांगा त्यांची बेरीज वजा 10 आणि गुणाकार अधिक 9 येईल. बोला 10 वजा 10 बेरीज आणि अधिक 9 गुणाकार. 9 कोणकोणत्या पाढ्यात आहे ते बघायचं. 9 × 1 पण 9 अधिक 1 केल्यानंतर 10 येते. आपली बेरीज वजा 10 पाहिजे म्हणजे 9 ला 5 ऋण द्यावं लागणार आणि 1 ला पण ऋण द्यावं लागणार ना. ऋण ऋण गुणाकार धन आणि 9 × 9 गुणाकार जुळा. आता −9 + 1 बघा पण आता चिन्ह समान असणाऱ्या संख्यांची बेरीज करताना बेरीज करायची 9 × 1 = 10 समान चिन्ह द्यायचं. 9 ला आणि 1 ला वजा चिन्ह आहे म्हणजे इष्ट संख्या कोणत्या आल्या रे सांगा बघू. इष्ट संख्या कोणत्या आल्या −9 आणि दुसरी −1. आता त्रिपदीचं चल कोणतं आहे एक्स. मग इथं एक्स लिहितो आणि इथं एक्स लिहितो. ही जी दोन पद तयार झाली ती मधल्या पदाच्या ठिकाणी लिहितो म्हणजे पहिलं पद काय आहे x² आता −10x लिहायचं नाही. त्या जागेवर आता तयार झालेली नवीन दोन पद कोणती −9x आणि −1x लिहायचं आणि शेवटचं स्थिर पद कोणतं 9 बरोबर ना. हो सर. आता या दोघांचा एक गट या दोघांचा दुसरा गट. पहिल्या गटातून काय कॉमन राहील म्हणजे x² कॉमन घेतल्यानंतर 1x² मधलं चिन्ह −9x · 1 घेतल्यानंतर 9. आता −1 मधलं वजा आणि 1 आणि 9 मधलं 1 कॉमन घेतो. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघा −1x · 1 कॉमन घेतल्यानंतर एक्स उरलं बाहेर वजा असल्यामुळे या अधिकचे चिन्ह बदलून वजा होणार आणि 1 × 9 = 9 म्हणजे तर 9 येणार. हे तुम्हाला मग सांगितलंय हा कौन सारखा यावा लागतो बरोबर असत. बघा −X − 9 इथं पण −X − 9 म्हणजे जो समान कंस आहे तो अगोदर लिहितो −X − 9 आणि राहिलेली पद दुसऱ्या कंसात इथलं एक्स राहिलं आणि इथलं −1 राहिलं ते दुसऱ्या कंसामध्ये. म्हणजेच −X² + 10x + 9 या त्रिपदीचा अवयव काय पडलं −X − 9 + 1. समजलं का. हो सर. ओके जाऊया पुढच्या त्रिपदीकडं. हो ओके. आता तिसरी त्रिपदी सांगा काय आहे. y² + 24y + 24y + 124y = 124. आता इथं मला सांगा सम किती आली पाहिजे आणि प्रोडक्ट किती आला पाहिजे. सम म्हणजे बेरीज प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. सम मधल्या पदाचा सहगुण काय आहे वाचा. −24 आणि प्रोडक्ट म्हणजे 3 नंबरचं स्थिर पद कोणतं −124. हा आता अशा दोन संख्या सांगा
त्यांची बेरीज 24 आणि गुणाकार 144 येईल, बारा बारा गुणिले बारा बरोबर। चिन्ह चिन्ह कोणतं रे? हा, दोन्हीची चिन्ह प्लस, हिथं पण प्लस, इथं पण प्लस, आणि इथं पण प्लस आणि इथं पण प्लस। अधिक 12 अधिक 12 अधिक 24 आणि 12 गुणिले 12 144, इष्ट संख्या आली अधिक 12, दुसरी इष्ट संख्या आली अधिक 12। सांगा चल कोणता आहे? वाय, इथं वाय लिहितो आणि इथं पण वाय लिहितो। ही दोन नवीन पद झाली। सांगा वाय वर्ग पहिलं पद। आता अधिक 24 वाय लिहायचं नाही, त्याची फोड कशी केली? अशी अधिक 12 वाय अधिक बारा वाय अधिक 12 वाय, आणि शेवटी 3 नंबरचं पद अधिक एकशे 144 सव्वीस जाईल। आता या दोघाचा एक गट आणि या दोघाचा एक गट, पहिल्या गटातून काय कॉमन राहील सांगा? वाय 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 अधिक किती रे? 12 मधून वाय कॉमन घेतल्यानंतर उरलं किती? 12 बारा प्लस, आता इथं 12 आहे आणि इथे 144 आहे। 12 एके 12 आणि 12 गुणिले 12 144, म्हणजे कॉमन काय राहणार? बारा 12। बारा 12 मधून इथं वाय राहिलं आणि बारा बारा गुणिले 12 144, म्हणजे इथं 12 उरलं। आता बघा हा कोण समान आहे का? समान कंस अगोदर लिहितो वाय अधिक 12 आणि दुसऱ्या कंसात काय येणार? इथलं वाय आणि इथलं राहिलेलं अधिक 12, म्हणजे वाय वर्ग अधिक 24 वाय अधिक 144 या त्रिपदीचा अवयव काय पडलं? वाय अधिक 12 वाय अधिक 12। समजलं का हे? हो सर, हो सर। ओके okay। ओके okay। त्यानंतर आपण चौथी त्रिपदी सोडवूया। वाचा चौथी त्रिपदी। 5y² अधिक 5y - 10 पाच वायचा वर्ग अधिक 5y अधिक पाच वाय वजा दहा आता सम आणि खाली प्रोडक्ट लिहितो। सम किती आली पाहिजे? मधल्या पदाचा सहगुणक बघा किती आहे? अधिक पाच पाच वाय नाही, नुसतं अधिक पाच, सहगुणक फक्त घ्यायचं आणि प्रोडक्ट काय आला पाहिजे रे? गुणाकार वजा 10। नाही बघा, तुमच्या लक्षात येत नाही, पहिल्या पदाला सहगुणक आहे ना इथं -5, मग या 5 चा आणि या -10 चा गुणाकार करायचा, किती येणार? 10 5 50 आणि चिन्ह वजा -50 येणार ना, बरोबर आहे का? हो सर। हा, अशा दोन संख्या सांगा त्यांची बेरीज अधिक 5 आणि गुणाकार -50 येईल। पन्नास कोण कोणत्या पाढ्यात आहे बघा ना? पाच 10 गुणिले 5, पण गुणाकार ऋण आहे, म्हणजे 10 आणि 5 पैकी एकाला ऋण चिन्ह आणि एकाला धन, कारण ऋण धन गुणाकार ऋण असतो ना, म्हणजे या दोघांपैकी एकाला ऋण चिन्ह द्यायच। आता 10 ला ऋण देऊ का 5 ला ऋण देऊ हे कसं ठरवायचं? तर हित चिन्ह बघा, मधलं चिन्ह आहे का नाही, ते धन आहे,
मग मधलं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं, म्हणजे 10 ला अधिक द्यायचं आणि 5 ला वजा द्यायचं. मग अधिक 10 ला असा मी कंस करतो, वजा 5 ला कंस करतो. बघा 10 5 50 धन ऋण गुणाकार ऋण. आता बेरीज बघा, इथं अधिक 10 लिहितो, बेरीज दुसऱ्या कंसात वजा 5. आता बेरीज बघा अधिक 5 इथे का, 10 चं चिन्ह धन, 5 चं चिन्ह ऋण, चिन्ह विरुद्ध असतील तर वजाबाकी करायची. मग 10 2 5 गेलं 5 आणि 10 5 मध्ये 10 मोठा आहे, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. मग अधिक 5 म्हणजे आपल्या इष्टसंख्या कोणत्या निश्चित झाल्या सांगा. आता पहिली इष्टसंख्या झाली अधिक 10 आणि दुसरी इष्टसंख्या झाली वजा 5. ओके, आता चल कोणतं आहे वर त्रिपदीच, वाय. मग इथं वाय एक द्यायचा, इथं एक वाय द्यायचा. मग ही दोन नव्याने निर्माण झालेली पद आहेत. आता ती मधल्या पदाची फोड करून कशी मांडायची पहा. पहिलं पद 5y² आता याची फोड कशी केली रे, अधिक 10y वजा 5y आणि शेवटी स्थिर पद वजा 10. आता दोघा दोघाचा गट, या दोघाचा एक गट, या दोघाचा दुसरा गट. आता पहिल्या गटातून काय कॉमन राहील सांगा तुम्ही. 5 आणि 10 न कॉमन काय राहील रे, 5 का 10. अरे 5 आणि 10 मधून काय आपण सामायिक घेऊ शकतो, 5च घेणार ना. 5 1 5 आणि 5 2 10 लहान संख्या कोण, हा 5 घ्यायचं. वाय वर्ग आहे तो वाय आहे, मग ह्याच्यातून वाय कॉमन घेऊया. आता कंसात काय येईल सांगा, 5y² मधलं 5y घेतल्यानंतर वाय वर्गातला फक्त वाय उरला, त्यानंतर अधिक आता 10y मधलं 5 2 10 म्हणजे इथलं 2 उरलं ना, आणि वाय अगोदरच घेतलेला आहे. आता हित ऋण चिन्ह आहे, पण ऋण चिन्ह आहे, मग ऋण चिन्ह कॉमन घेऊया. 5 1 5 2 म्हणजे इथं 5 कॉमन घेऊया. आता हित वाय उरलं, बाहेर वजा घेतल्यामुळे हे वजा चिन्ह बदलून अधिक होणार आणि 5 2 10 म्हणजे इथं 2 येणार. आता सांगा मला समान कंस कोणता आला रे, वाय अधिक दोन समान कंस घेतो वाय अधिक 2 आणि दुसऱ्या कंसात काय उरलं, इथलं 5y आणि इथलं वजा 5 म्हणजे 5y - 5 ना, बरोबर आहे का हो सर. आता याच्यात सोडवायचं तर बघा, इथं y - 2 आहे असं आपण लिहू शकतो. आता दुसऱ्या कंसातून 5 कॉमन आपण घेऊ शकतो का नाही रे, दुसऱ्या कंसातून 5 कॉमन आत काय राहते, 5y म्हणजे वाय मधलं चिन्ह वजा 5 1 5 म्हणजे ते 1 उरलं. मग आता हा 5 सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचा, म्हणजे 5 अगोदर, त्यानंतर y - 2 आणि शेवटी y - 1. हे झालं 5y² + 5y - 10 या त्रिपदीचा अवयव. समजलं का हो सर. आणि ज्या विद्यार्थ्यांना असं समजत नाही, मी प्रत्येक तासाचा एक युट्यूबचा व्हिडिओ तयार करतोय आणि हा अपलोड करून ग्रुपवर टाकतोय, तुम्ही तो तासिका 2-2 वेळा पहा. सारखं सारखं पाहिल्यानंतर आपल्या परफेक्ट लक्षात येतं. तुम्ही युट्यूब व्हिडिओ पाहता का रे सर्वजण, मी पाठवलेलं लाईक करता का, लाईक चॅनल सबस्क्राईब कोणी कोणी केलाय तुमच्या पैकी, सबस्क्राईब कोणी कोणी केलाय चॅनल, सबस्क्राईब लिहिलेलं असतं त्याच्यावर बोट ठेवलं की सबस्क्राईब येत, म्हणजे तुम्हाला तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला म्हणून तुम्हाला नोटिफिकेशन येणार. आता युट्यूबचा सर्वांनी व्हिडिओ पहा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
ओके प्रश्न झाला आपलं चार झालं ना चार झालं पाचवा प्रश्न बघूया सांगा पाचवी तरी कधी काय आहे जागा पुरत नाही तशी हा ते मधलं गणित बाजूला ठेवा म्हणजे जागा पुरेल आम्ही सांगतो की गणिताची उदाहरण माझ्याकडे पुस्तक नाही रे असा प्रॉब्लेम आहे तुमच्याकडे आहे का पुस्तक हो आहे की असू द्या सांगा सांगा हा सांगा पाचवं उदाहरण हा बोल ना पी वर्ग वजा दोन पी वजा पस्तीस ओके आता पहा मधल्या पदाचा सगुण काय तर येत वजा दोन आणि तिसरं स्थिर पद काय येतय वजा पस्तीस म्हणजे सम किती आली पाहिजे वजा दोन आणि प्रोडक्ट किती आला पाहिजे वजा पस्तीस हा आता अशा दोन संख्या सांगा की ज्यांची बेरीज वजा दोन आणि त्यांचा गुणाकार वजा पस्तीस येईल पस्तीस कोणकोणत्या पाड्यात आहे सतापाचा पस्तीस पण गुणाकार ऋण आहे म्हणजे एका सात आणि पाच पैकी एकाला ऋण आणि एकाला धन द्यायचं हे कसं ठरवायचं पी चं चिन्ह वजा दोन आहे मग ते वजा चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं म्हणजे सातला वजा येणार आणि पाचला अधिक येणार वाटल्यास मी वजा सातला कंस करतो आणि या अधिक पाचला कंस करतो आता वजा सात आणि अधिक पाचची बेरीज वजा दोन येते बघा मी वजा हो दिसत नाही तुम्हाला मला नाही दिसत दिसती सर आम्हाला रिमूव्ह होऊन पुन्हा जॉईन हो म्हणजे दिसेल बघा इष्ट संख्या कोणत्या आल्या सांगा बघा इथं सातचं चिन्ह ऋण पाचचं चिन्ह धन चिन्ह विरुद्ध असल्यामुळे वजा बसली सातातून दोन आणि मोठ्या संख्या चिन्ह वजा म्हणजे इष्ट संख्या कोणत्या आल्या वजा सात आणि अधिक पाच अधिक पाच चल कोणता आहे पी इथं पी ठेवतो इथं पण पी ठेवतो मग ही नव्यानं निर्माण झालेली दोन पद सांगा पहिली पायरी पहिलं पद पी वर्ग आता वजा दोन पी ची आपण कशी फोड केली वजा सात पी पाच पी वजा सात अधिक पाच पी आणि शेवटचं स्थिर पद वजा पस्तीस बरोबर त्यानंतर दोघा दोघाचं गट ह्या दोघाचा एक ह्या दोघाचा एक पहिल्या गटातून काय कॉमन घेता येईल सांगा पाहू पी कंसात काय येईल पी वजा सात दुसऱ्या कंसातून कॉमन अधिक पाच एक पाच पाच सात पस्तीस म्हणजे पाच घेता येईल आता घेतलं राहिलं पी मधलं चिन्ह वजा पाचा किती पस्तीस सत्ता पस्तीस बघा समान कंस आला का इथे पी वजा सात पी वजा सात समान कंस पहिल्यांदा येतो पी वजा सात आणि राहिलेलं दुसऱ्या कंसात इथलं पी इथलं अधिक पाच म्हणजे पी अधिक पाच पी वजा सात पी अधिक पाच समजलं का हो सर बघा चिन्हात गफलत करू नका समान चिन्ह असणाऱ्या संख्यांचा गुणाकार धन असतो विरुद्ध चिन्ह असणाऱ्या संख्यांचा गुणाकार ऋण असतो हे गुणाकाराचा नियम आहेत धन धन गुणाकार धन ऋण ऋण गुणाकार धन ऋण गुणाकार ऋण ऋण धन गुणाकार ऋण आणि बेरजेचा नियम काय समान चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज करावी व समान चिन्ह द्यावं विरुद्ध चिन्ह असणाऱ्या संख्यांची वजाबाकी करावी व मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं
एवढं मी नियम सांगितलेलं लक्षात ठेवलं तर या प्रकारची उदाहरणं तुमची चुकणार नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न कितवा? सहावा. सहावा सांगा. सांगा की पी वर्ग वजा सात पी वजा 44. सहावं उदाहरण आहे ना? हो. सर आवाज येत नाही. हॅलो सर. तुमची स्क्रीन कोणत्या मोबाईल वर दिसते? 2 नंबरच्या का 3 नंबरच्या? सर तुमचा आवाज पण येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. सर आवाज येत नाही. ओके पुन्हा एकदा सांगा. मग सर आवाज येतोय? हो सर बाहेर गेले वाटतात. आले आले. पी वर्ग वजा सात पी वजा 44. आता मला सांगा सम किती आली पाहिजे? एस म्हणजे सम, पी म्हणजे प्रोडक्ट. थोडक्यात येत होता सम किती सांगा? सात वजा सम. आणि प्रोडक्ट किती? वजा 44. आता 44 कुठल्या पाड्यात आहे रे? 11 चौक 44. बरोबर. पण गुणाकार ऋण आहे. एकाला धन आणि एकाला ऋण. मग 7p ला ऋण चिन्ह आहे. ते ऋण मोठ्याला द्यायचं म्हणजे 11 ला वजा. आणि 4 ला कोणतं येणार चिन्ह? मग अधिक. घेतले तो वजा 11 अधिक अधिक 4. बघा बरं येते का नाही? 11 चौक 44 ऋण धन गुणाकार ऋण. 11 तून 4 गेलं 7. आणि मोठ्या संख्येचे 9 वजा. सांगा इष्ट संख्या कुठल्या आल्या? पहिली इष्ट संख्या वजा 11. आणि दुसरी इष्ट संख्या अधिक 4. अधिक 4 अधिक चल कुठलं? पी. इथं पण पी. चल पी. हा सांगा पहिली इष्ट. पहिलं पण पी वर्ग. पी वर्ग वजा 7 वजा 11 पी अधिक 4 पी. शेवटचं स्थिर पद वजा 44. हा दोघा दोघाचा गट. या दोघाचा एक दोघाचा एक. सांगा पहिल्या गटातून काय कॉमन राहील? पी. पी ब्रॅकेट मध्ये वजा 11. आता 4 इथे 4 11 चौक 44 म्हणजे 4 आणि 44 मधून काय कॉमन राहणार? 4. कंसात पी वजा 11 चौक 44 म्हणजे 11 उरणार. आता बघा पी वजा 11 पी वजा 11 समान कंस लिहितो अगोदर. आणि दुसऱ्या कंसात काय राहिलं? मग इथलं पी आणि इथलं अधिक 4. पी वजा 11 पी अधिक 4. समजलं का? हॅलो. हो सर. ओके. हो त्यानंतर पुढची सांगा रे त्रिपदी. सातवी त्रिपदी सांगा. एम
एम चा वर्ग वजा 23 एम प्लस 120 प्लस 120 ओके म्हणजे सम किती आली पाहिजे वजा 23 आणि प्रोडक्ट किती आला पाहिजे बर सांगा 120 कोणत्या पाड्यात आहे कोणकोणत्या पाड्यात आहे बारून दहा 120 पंधरे आठी 120 ना पण गुणाकार धन आहे आणि बेरीज ऋण आहे म्हणजे दोघाला ऋण चिन्ह देऊन टाकू म्हणजे वजा 15 आणि वजा 8 यांचा गुणाकार बघा अधिक 120 येतो ऋण ऋण गुणाकार धन 15 8 120 आणि इथं बघा वजा 15 अधिक दुसऱ्या कंसात वजा 8 चिन्ह समान असल्यामुळे बेरीज केली 15 8 23 आणि समान चिन्ह वजा बरोबर का रे हो सर पहिली इष्ट संख्या वजा 15 आणि दुसरी इष्ट संख्या वजा 8 चल यम याच्या पुढे यम याच्या पुढे यम सांगा पहिली पायरी यम चा वर्ग वजा 23 यम च्या जागेवर काय लिहायचं 15 8 आणि शेवटी अधिक 120 आता या दोघांचा एक गट या दोघांचा दुसरा गट पहिल्या गटातून कॉमन काय राहील यम कंसात यम वजा 15 यम मधून यम घेतल्यानंतर 15 वजा आता इथं 8 8 आणि 15 8 20 म्हणजे 8 न भाग जातोय बघा मग 8 कॉमन घेतलं इथलं यम बाहेर वजा असल्यामुळे हे चिन्ह बदललं आणि 15 8 20 म्हणजे तर यम वजा 15 आलं मग बघा इथं यम वजा 15 आणि इथं सुद्धा यम वजा 15 अगोदर समान कंस घेतो यम वजा 15 आणि दुसऱ्या कंसात काय उरलं इथलं यम आणि इथलं वजा 8 यम वजा 15 यम वजा 8 समजलं का हो सर ओके पुढचं किती उदाहरण आठव सांग आठवी त्रिपदी वर्ग वजा 25 एम प्लस 100 प्लस 100 हा सांगा सम किती आणि प्रोडक्ट किती सम 25 आणि प्रोडक्ट 100 वजा 25 वजा 25 आणि प्रोडक्ट चिन्हासहित घ्यायचं अधिक 100 अधिक 100 ओके सांगा 100 कोणत्या पाड्यात आहे 25 चौक 100 50 कोणत्या दोघांची बेरीज वजा 25 आली पाहिजे नाही 25 आणि 5 नाही 25 अधिक 5 30 येते 25 कुठे येते इथं 20 अधिक 5 आता 20 वजा आणि 5 ला पण चिन्ह वजा द्यावं लागेल म्हणजे वजा 20 गुणिले वजा 5 केलं तर वजा वजा अधिक 20 चा 5 100 तसं इथं पण बघा वजा 20 ची आणि वजा 5 ची बेरीज करून बघा किती ती चिन्ह समान असल्यामुळे बेरीज 20 आणि 5 25 आणि समान चिन्ह वजा आणि मग मला सांगा इष्ट संख्या कोणत्या आल्या वजा 20
वजा वीस आणि वजा पाच वजा पाच चल कोणता आहे यम आणि इथे पण यम यम आता पहिली पायरी सांगा यम वर्ग याची फोड कशी केली यम चा वर्ग वजा वजा वीस यम वीस यम वजा पाच यम अधिक शंभर अधिक शंभर ओके आता दोघांचा गट या दोघांचा एक या दोघाचा दुसरा पहिल्यातून कॉमन यम सात यम वर्गातलं यम राहिलं वीस यम मधलं यम घेतलं वीस राहिलं यम कंसात यम वजा वीस त्यानंतर चिन्ह ऋण पाच एके पाच आणि वीस पाचा शंभर म्हणजे पाच कॉमन जर घेतलं तर कंसात काय राहते यम बाहेर ऋण असल्यामुळे धनाचं चिन्ह बदलून ऋण आणि वीस सा पाचा शंभर म्हणजे तर वीस आता बघा इथं यम वजा वीस इथं यम वजा वीस समान कंस अगोदर लिहायचा आणि राहिलं काय इथलं यम आणि इथलं वजा पाच म्हणजे यम वर्ग वजा पंचवीस यम अधिक शंभर या त्रिपदीचा अवयव काय पडलं सांगा यम वजा वीस आणि यम वजा पाच आता मला सांगा एकूण उदाहरण किती आहेत रे बारा 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 पद मधील आपण किती सोडवली आठ 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 मग आता तुम्ही किती सोडवताय आठ सोडवताय का बाराची बारा सोडवून मला पाठवताय फोटो ग्रुप वर आता आठ तर आपण सोडवू हा बाराची बारा सोडवा आणि सर्वांनी तेवढी उदाहरणं काय करा ग्रुप वर सेंड करा चालेल ना ओके सर आणि आजच्या सोडवा